शॉर्ट बट स्वीट मंडे आणि ते आपल्या नाच पाहिजे ना ते मेन आहे ते पण मस्त होय होय मेयर कंपनी हां मेयर सर मी देवगडचा आहे देवगड का हो देवगड किंजवड सर किंजवड हो सर हवे मागितले 2000 कधी ओपन झालं 2006 लॉक केलेलं आहे नमस्कार. आज एक परत एकदा स्पॉट पंचनाम्याच्या निमित्ताने मी आपल्या इथे आपल्याच सावंतवाडी शहरामधली एक जे महत्त्वाचं काही एक 10-11 वर्ष अगोदर एक इव्हेंट करण्यात आला, कार्यक्रम करण्यात आला, जिथे तेव्हाचे मंत्री सन्मान्य भुजबळसाहेब स्वतः उद्घाटनासाठी आले होते आणि तेव्हाच्या राज्यकर्त्यांनी सावंतवाडीकरांना सांगितलं, ह्या कारंजेबद्दल माहिती दिली होती की आपल्या या कारंजेचं उद्घाटन त्या निमित्ताने होत आहे आणि लाखोचा पैसा त्या कारंजेसाठी सावंतवाडीकरांचा वापरला गेला होता. पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे ज्या दिवशी उद्घाटन झालं त्याच्या 7 तासानंतर ह्याची अवस्था ही अशीच राहिलेली आहे आणि वर्षानुवर्ष हे असंच राहिलेलं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्या करांचा पैसा कुठल्या पद्धतीने वापरला जातो हे सावंतवाडीकरांनी मुद्दामून पाहावं म्हणून मी इथे आपल्या इकडे आलेलो आहे. आणि हे पाहत असताना मी मुद्दामून आपल्या इकडे हे जे काय कारंजेचं जे सामान आहे ते त्या एका खोलीमध्ये वर्षानुवर्षे तिथे ठेवलेलं आहे. हे दाखवण्याचं आणि सांगण्याचं कारणच एवढं आहे की तुमच्या पैशाची उधळपट्टी कुठल्या पद्धतीने होत आहे, फसवणूक कुठल्या पद्धतीने होत आहे. उद्घाटन केलं जातं आणि 7 तासानंतरच अगर ते कारंजे बंद पडत असतील तर नेमकं अशा लोकांवर तुम्ही परत एकदा विश्वास ठेवायचं का? तुम्हाला मल्टिप्लेक्सची घोषणा केली जाते, तुम्हाला थिएटर बोललं जात आहे, तुम्हाला ड्रेनेज सिस्टम बोललं जात आहे, पण ज्या जे प्रकल्प अवघ्या 8 तासामध्ये म्हणजे 24 तासासाठी पण त्याचं चालत नाहीत अशा पद्धतीच्या राज्यकर्त्यांवर तुम्ही सगळेजण विश्वास करणार आहात का? त्यांना 29 तारखेला परत एकदा संधी देणार आहात का? हाच प्रश्न ह्या माध्यमातून मला सावंतवाडीकरांच्या जनतेला विचारायचा आहे. मी आपल्याला सांगेन की हे खरं म्हटलं तर एक चांगली सुवर्ण संधी आहे. एक चांगलं गार्डन जेव्हा अशा महत्त्वाच्या शहरामध्ये असतं आणि अशा पद्धतीची लाईट शो किंवा फाउंटन शो असंख्य महत्त्वाच्या शहरांमध्ये, उदाहरण सिंगापूरमध्ये आहे, लंडनमध्ये आहे, मुंबईमध्ये काही भागामध्ये आहे, मग तसं इथे का होऊ शकत नाही? म्हणून ही संधी मी आपल्या माध्यमातून कशाला मागतो आहे की एक चांगली सुवर्ण संधी इथे पर्यटकांना आकर्षण करण्यासाठी आहे. रोज संध्याकाळी इथे एक लाईट शो होऊ शकतो ज्या निमित्ताने सावंतवाडीकरांची बाहेरची जी जनता आहे, जी जिल्ह्याबाहेरची जी जिल्ह्यामधली जे लोकं आहेत किंवा गोव्यामधली लोकं आहेत, बाहेरचे जे पर्यटन आहेत, इथे ह्याच गार्डनमध्ये बसून एक संध्याकाळचे रोज 10 मिनिटाचा एक चांगला लाईट शो बसू शकतो बघू शकतात अशा पद्धतीची कॅपॅसिटी क्षमता ह्या कारंजे आणि ह्या पूर्ण भागामध्ये आहे. म्हणून परत एकदा सांगतो की आम्हाला येणाऱ्या 29 तारखेला संजू परब कमळ ह्या निशाणीच्या समोर जाऊन बटन दाबा आणि अशा पद्धतीचे असंख्य प्रकल्प परत एकदा उभे करून सावंतवाडीचं हरवलेलं जे वैभव आहे ते परत एकदा मिळवून देण्यासाठी मला एक संधी द्या हेच या निमित्ताने मी सांगेन. Thank you.